राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे उमेदवार अजित पवार आपल्या सोबत आहेत. अजित दादा, सकाळपासून तुम्ही वेगवेगळ्या मतदार केंद्रांवरती फिरतात, काय साधारणपणे स्थिती आहे, उत्साह कसा आहे? 6% मतदान आतापर्यंत 2 तासात झालं. पहिल्या तासात तर काहीच मतदान झालं नाही. आम्ही ठराविक लोकांनी मतदान केलं. 7 ची वेळ होती, गारठा होता, सकाळी उरकून आंघोळी पांघोळी करून मतदार बाहेर पडतात. 8 ला 7 ते 8 कमी झालं, 8 ते 9 थोडंसं वाढलं. आता 9 वाजल्यापासून थोडंसं त्यांनी मतदारांनी आता यायला सुरुवात केली, रांगा लागायला लागल्यात आणि अशा पद्धतीने आता मतदान चालू झालं. तुम्ही लोकांशी बोलतात, लोक काय बघून मतदान करतात? कारण तुम्ही तर तुम्हा विकास बघून, माझ्या बारामतीचा विकास बघून मतदान करणार. संगमनेरची एक ताई आली होती, आता एक संगम संगम तुमच्या देखत एक संगमनेरची माझी मुलगी इथं आली होती. मी तिला म्हणलं की मतदान झालं का? म्हणले दादा मी तुमच्या करता संगमनेरहून मतदान झाली. दादा, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यात प्रामुख्यानं मग विनोद तावडेंचा एक व्हिडिओ, सुप्रिया सुळेंचा एक ऑडिओ क्लिप, हे कुठल्या स्तरावरती झालं? तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ह्याच्या चौकशा होत नाही, चौकशा काय होतं, चौकशा होऊन मग त्याच्याबद्दलच वस्तुस्थिती काय ती समाजाच्या पुढे येणार. आता त्या एजन्सीनी चौकशी करावी, त्याच्यानंतर आपल्याला सत्य खरं सत्य काय ते बाहेर येईल. सुप्रिया सुळेंच्या क्लिप विषयी देखील तुम्ही तेच म्हणतात, कारण सर्वांच्या ज्यांच्या क्लिप असतील, ज्यांचे काय असेल, त्या सगळ्यांच्या चौकशा निवडणूक आयोग लक्ष घालेल, ते इन्क्वायरी होईल, त्याच्यामध्ये आवाज कुणाचा काय वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतील. बारामती विषयी काही दडपण, कारण काका विरुद्ध पुतण्या ही लढत होते, पण काका विरुद्ध पवार विरुद्ध पवार ही लढत होते निश्चितपणे. मध्ये फिरताना तुम्हाला कुठं दडपण जाणवलं का? पवार विरुद्ध पवार ही निवडणूक होते. तुम्ही कसलेले पैलवान आहात? तुम्ही 7-8 निवडणुका लढलात, पुढचा जो आहे तो पहिल्यांदाच निवडणूक लढतो. लोकसभेला पण असं झालं होतं, असं काय करता? त्याच्यामध्ये झालेलं एकदा, आता ठीक आहे होऊ नये ते झालंय, शेवटी आमचे 12 ठरवतील कुणाला द्यायचं ते. गेल्या वेळी 1,67,000 मला वाटतं 65-66 हजारांचा लीड होता, 1,68 होता विक्रमी मताधिक्याने. तुमचं अभिनंदन करणाऱ्या ताई पाहिल्या होत्या, त्यानंतर त्याच ताई लोकसभेला निवडून आल्या 47-48 हजार मतांनी. यावेळी तुमचा काय अंदाज? शेवटी माझा बारामतीकरांवर आणि बारामतीच्या मतदारांवर विश्वास आहे, ते मला नाराज करणार नाहीत एवढी मला 100% खात्री. धन्यवाद. हे होते अजित पवार, आणि बारामतीकर मला नाराज करणार नाहीत, यावेळी देखील निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. व्हिडिओ जयंती कामेस, अरुण मेहत्रे, झी 24 तास, बारामती.